हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत, मी पण मस्त. तर आता वाजले दुपारचे 12 आणि किट्टूला पण फ्रेश केलं. आणि आज किट्टूचा अॅन्युअल डे सॅटर्डे आहे आणि तो पण 4-5 दिवस झाले तो स्कूलला नाही गेला प्रॅक्टिससाठी. तर बघू आज तू कसं करते तरी अँस्टर. आणि मी पण फ्रेश झाली. काल तर मलाही बरं नव्हतं. काल पण आम्ही हॉस्पिटल मी गेली तर मला ते थोडं इन्फेक्शन झालं होतं. ते म्हणे डॉक्टर म्हणत होते की तुझ्या याच्यात इन्फेक्शन निघालं नसेल म्हणे गळ्यातलं पूर्ण, म्हणून तुला कंटिन्यू ते होत आहे म्हणे. तर बघूया आता. आज त्याला पाठवायची इच्छाच नव्हती किट्टूला. आम्ही त्याला अॅन्युअल डेला नाही पाठवू म्हटलं, पण मी म्हटलं जाऊ दे त्याला पण थोडं मूड फ्रेश म्हटलं घेऊन जाऊ म्हटलं. आपण म्हटलं नाही करेल तर नाही करेल म्हटलं, ॲटलिस्ट म्हटलं तो. आणि ऊन पण भरपूर आहे, वेदर खूप चेंज होत आहे, गरम थंड गरम थंड, त्यामुळे सगळ्यांनाच तब्येत ठीक नाही आहे. त्याला पण मी 4-5 दिवस झाले त्याला फ्रेशच नव्हती करत, त्याला हातपाय झुंज होती फक्त. आज त्याने खूप दिवसानंतर म्हटलं तरी 4-5 दिवस त्याने आंघोळ केली आहे. 4-5 दिवसानंतर आज त्याने आंघोळ केलेली आहे. आणि मला पण हेअर वॉश करायचे होते, मलाही बरं नसल्यामुळे मी पण हेअर वॉश नव्हते केले. तर आज मी पण हेअर वॉश केले, किट्टूला पण छान हेअर वॉश वगैरे करून दिलं, त्याला छान फ्रेश केलं. आणि तर बघूया तो काय करते. तर त्यासाठी एक मोठी बॉटल मागवली होती, ती आली आहे. तर ते पण मी त्याची लिंक तुमच्या याच्यात टाकेल. तर बघा तुम्ही पण. तर चला कंटिन्यू राहा. तो मैं आपको खोल के दिखाता हूँ बस वाली बॉटल बॉटल. तर इथे मी किट्टूसाठी बॉटल मागवली होती. तर बघूया कशी आहे तर फ्लिपकार्टवरून. आणि मला ही तर ही मला पडलेली होती 448 रुपीजला पडलेली होती. चला ओपन करून बघूया आपण किट्टू. ठीक आहे, तर मी तुम्हाला किट्टू ओपन करून दाखवत आहे बॉटल. बघू दे दाखव. नाही ते स्टिकर पण दिलेले आहे लावायसाठी, शायद नाही वाटते स्टिकर. दाखव, मी दाखवते ओपन करून. हे बघ, इथून ओपन करायला लागते. कसं होतात ओपन? वाव, छान आहे हे. हे बंद करून दाखव. दाखव बंद करून. बटाला तुसा खोलू करता, तुसा भी खोलते काका. हे खोलते का? आता बिला हे माझे बाबूजी बटाचे छोटे ऑर्डर केले ते दे बाता. एक पेपर मम्मा. थँक यू मम्मा. वेलकम बेबी. कुठं ठेवलं ही बॉटल? अशी पण निघतात आणि आपल्याला वॉश करू शकतो. आणि मग आतमध्ये कुठं ठेवतं हे? याच्या आतमध्ये होतं, पण आता आपल्याला पाणी भरायला लागेल. हे असू देतात नाही ठोबेटाचा. काय करते किट्टू? बरं वाटलं तर तू असं प्रसारा पाळून ठेवतो. हे बघ काय पाडलंय त्या किट्टूने, कुठं टॉय काढलाय किट्टू? ते फिशिंग वगैरे सगळं पडलंय बेटा, खराब होऊन जाणार सोनू. उचल ते सगळे टॉय. तब्येत खराब झाली का? पसायला पाण्याच्या मध्ये खराब नव्हती झाली तब्येत? चला जेवण करूया आपण. हेल्दी ज्यूस तेव्हा जा, ऑरेंज पिते जास्त ऑरेंज आहे. तुला आधी सर्दी झालेली आहे. चला आता जेवण करू आपण. आता आपल्याला जायचं ना, आणि डान्स प्रॅक्टिस करून घे थोडीशी. खूप लेट वगैरे नाही झालं, आपल्याला जायचे 4-4:30 जायचे आहे. तर आपण तू रेडी हो, थोडं जेवण करून घे आणि थोडं आराम कर. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन. किट्टू तर गेस करा हे काय असेल. काय आहे किट्टू दाखव सगळ्यांना. आधी ओपन कर बेटा, प्रेस कर. गुड. तर ही आहे किट्टूची न्यू बॉटल है ना किट्टू? असं कंटिन्यू नाही काढायचं बाळाते तिथून. आवडली तुला? असं
पण त्याच्यात टाकायचे, त्यात छान दिसते किट्टू. ठेव त्या आतमध्ये, आतमध्ये ठेव. आता मी जेवण करून घेते आणि हा तांबेचा मडका आहे, त्यानंतर वॉश केलं, त्याला ठेवलं होतं भरपूर दिवस. आम्ही युज नव्हतं करत, ॲक्च्युली इकडलं पाणी नाही की काढच पडत होतं. आता मी धुतलं छान आणि पुसलेलं आहे, यात पाणी पिते. म्हटलं आता सर्दी खूपच होत आहे, तर आम्ही की मटके माठातलं पाणी पित नाही आहे, पण मला छोटंसं गंजामध्ये पाणी गरम करावं लागते. तर मी म्हटलं हा पाणी याच्यात पाणी पितं पिणं पण छान असते. आणि मला मम्मीला माझ्या लग्नात दिलेलं होतं, तर ते नाही की तुम्हाला इथे खूप मागे लागलं की मॅगी बनवून दे. नंतर जेवण करायच्या टायमाने तो मॅगी खातो म्हणते, ऐकतच नाही. तर त्याला थोडीशी मॅगी बनवून दिली आणि त्यामध्ये मी मसाला नाही टाकत आहे, फक्त तिखट मीठ टाकते आपलं साधंवालं, घरचाच मसाला टाकते, तो नाही टाकत. इथे तशी मॅगी रेडी होत आहे आणि मी पण जेवण घेतलेलं आहे, मी पण करून घेते. आणि ते पाणी भरायला ठेवलेलं आहे. तर चला उगेच काय करते. तर आता आम्ही ॲन्युअल डेसाठी तयार रेडी झालं आहे. किट्टू पण रेडी झालेला आहे, पण किट्टू झोपेत आहे, त्याला खूप झोप आली होती पण उठत नव्हता. इथं तो 3:30 झोपला, तर आता त्याला झोप येते. मग त्याला केलं रेडी आणि किट्टूने घातलं आहे ते लुंगी. हां हां, तर चला तुम्ही कंटिन्यू राहा. किट्टू किट्टू बघ इकडे. तर आता किट्टू पवन तिथे तो किट्टूसाठी स्नॅक घ्यायला गेला आहे, पेपर्स वगैरे. आणि आता मी पोहोचत, आज खूप लेट झाला. ॲक्च्युली आम्ही विसरलो होतो ॲन्युअल कार्ड, हे सॉरी ॲक्च्युली आम्ही विसरलो होतो इन्व्हिटेशन कार्ड. ब्यूटीफुल इवेंट में आप सभी लोग आए, और आप लोग के आने की वजह से, एक्चुअली अगर मैं सही बताऊं तो ये जो लाइट्स है इसकी वजह से इस इवेंट की चकाचौंध नहीं होने वाली है. इसकी जो खूबसूरती बढ़ेगी वो बढ़ेगी यहाँ पे जो पेरेंट्स आए हैं, जो बच्चे आए हैं, और जो परफॉर्मेंसेज होंगी आज हमारे बीच उसकी वजह से. तो क्या आप सभी लोग उस परफॉर्मेंसेज को देखने के लिए रेडी है? Yes. मेरे को नहीं लग रहा कि रेडी है. रेडी है क्या? एक बार जोरदार आवाज होनी चाहिए. ओके वेरी नाइस. इस साइड वाले हेलो हरिओम.
जय श्री विठ्ठल। सभी लोग एक साथ जय श्री विठ्ठल। सारी रणनीतियां बनाई और कई सारे किले भी जीते। सो अभी हमारे बीच ये सारी जो ये परफॉर्मेंस है ये रेडी हो चुकी है। हमारे बीच शिवाजी महाराज भी अब कुछ ही देर में पधारने वाले हैं, तो ज्यादा देर ना करते हुए मैं शिवाजी के नारे से आप सभी लोग के बीच शिवाजी महाराज की एंट्री लेना चाहूंगा और सभी लोग मुझे ज्वाइन करेंगे छत्रपति शिवाजी महाराज की। म्यूजिक प्लीज। दिमाग में क्या चल रहा होता है ये कोई नहीं सोच सकता, इसीलिए उनकी जो परवरिश है उस पर बहुत ज्यादा ध्यान देने की जरूरत होती है। और आजकल क्योंकि जमाना बहुत फास्ट हो चुका है तो उस हिसाब से पेरेंट्स को भी थोड़ा सा फास्ट रहना चाहिए, केयरफुल रहना चाहिए और बच्चों पे ध्यान देना बहुत जरूरी है। तो बढ़ते हैं आगे परफॉर्मेंस की तरफ में। जो आप सभी लोग हमें ज्वाइन करें। इंसर्ट है आज का ये जो इवेंट है, ये जो प्रोग्राम